प्रत्येक गोष्टीत पळवाटा काढण्या व्यतिरिक्त काय केलं होतं तुम्ही आयुष्यात? आजवर मी हे सगळं सहन केलंय, पण आज तुमच्यामुळे तुमचा मुलगा भरल्या ताटावर न उठलाय हे मी कधीही सहन करणार नाही. पळवाट शोधायची असती तर घरी आलोच नसतो मी. फक्त माझा मार्ग वेगळा आहे हेच त्याला सांगायचा प्रयत्न करत होतो, पण आता त्याला पटलंच नाही, त्याला मी तरी काय करणार. हे सगळं पहिल्यांदाच घडत आहे का? तो जन्माला आल्यापासून तुम्ही त्याला सोडून जात आहे. त्याला जेव्हा समजायला लागलं ना तेव्हा तो मला विचारायचा, आई बाबा कुठे आहेत, कधी परत येणार आहे. प्रत्येक ठिकाणी तो तुम्हाला शोधत असायचा. मला त्याच्या नजरेत दिसायचो पहिल्यांदा उत्साह असायचा, आतुरता असायची, शेवटी फक्त नैराश्य. तुम्हाला काहीच वाटत नाही का? तू जसा विचार करतेस तसं काही नाहीये सरोज. मला अद्वैत बद्दल वाटतं म्हणून तर मी घरी येतो ना, आणि जेव्हा माझ्याकडे काम नसतं तेव्हा मी याच घरात राहतो. आणि तुला तर ठाऊक आहे सरोज, जेव्हा जेव्हा मी कामात असतो तेव्हा तेव्हा मी माझा राहतच नाही. मला मान्यच आहे ना, इतकी वर्ष मी हे सगळं सहन करतच आली आहे. मी सहन केलो पण माझ्या मुलांनी का सहन करायचं? माझ्या मुलाला वडील म्हणून तुमची गरज आहे हे तुमच्या का नाही लक्षात येत? लहानपणापासून शाळा, कॉलेज, त्याच्या स्पर्धा, त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन, बिझनेस, हे सगळं तो तुमच्या व्यतिरिक्त करत आलाय. पण आज त्याच्या आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण आहे, त्याचं लग्न ठरतंय, आणि अशा वेळेला आपले वडील आपल्या बरोबर असावेत असं जर का त्याला वाटत असेल तर त्याचं काय चुकलं? आजपर्यंत आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या मी सांभाळत आली, आज त्याला तुमची गरज आहे का नाही लक्षात येते? मी प्रयत्न करतच नाहीये असं वाटतंय का तुला? पण आता मलाच कळत नाहीये की मी अजून काय करायला हवंय. संवाद साधा त्याच्या बरोबर, चार महत्वाच्या गोष्टी अनुभवाचे बोल त्याला सांगा. मुलगा आहे तो तुमचा, वडील आणि मुलातलं रिलेशन कसं असायला हवं हे देखील मी तुम्हाला सांगायचंय का? गरज आहे तुमची, आत्ताच वेळ आहे तुमच्याकडे. तुमच्या दोघांमधलं रिलेशन सांभाळा, चांगलं नातं तयार करा. एकदा का आपल्या मुलाचं लग्न झालं ना तसाही तो आपल्यापासून लांब जाणार आहे. तुमच्याकडे वेळ राहणार नाही, आत्ताच नातं सुधारा. आयुष्यात एक क्षण असा येईल ना की जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाची गरज असेल मुलाच्या हातून तुमचा हात केव्हा सुटलेला असेल.